आजपासून 2000 नोटा बदलून मिळणार, नोट चलनामधून बाहेर होणार नाही, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती. आज काँग्रेस कार्यकारिणीची दुपारी 1 वाजता टिळक भवनमध्ये बैठक, महाविकास आघाडीमधील जागा वाटपाच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा केल्या जाण्याची शक्यता. कार्यकारिणी बैठकी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या महत्वाची नेत्यांची बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे आदी महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार. आज मंत्रालयामध्ये पंढरपूर अक्कलकोट तीर्थक्षेत्र शिखर समितीची बैठक, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजता होणार बैठक. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हाच मोठा पक्ष, तर काँग्रेस 2 नंबरचा पक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. जागावाटपाचा निर्णय मेरिटवरती होणार, महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिलेला आहे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचं विधान. ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली, आता ईडीकडे कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील, तब्बल 9 तास ईडी चौकशीनंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरून शरद पवारांचा भाजपवरती निशाणा, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू, राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची आतापर्यंत चौकशी, पवारांची टीका. 2000 नोटबंदीवरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खोचक प्रतिक्रिया, एखाद्या लहरी माणसानं निर्णय घ्यावा तसा निर्णय घेतला जातो, पवारांचा पंतप्रधानांना टोला. खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूरच्या दौऱ्यावर, इंदापूर तालुक्यातील विविध गावांना सुप्रिया सुळे भेट देणार. जितेंद्र आव्हाड हे स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी काहीही बडबडत असतात, नरेश म्हस्के यांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला. सचिन वाझेच्या याचिकेवरती आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी, कथित 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणामध्ये ईडीच्या गुन्ह्यातही माफीचा साक्षीदार बनण्याच्या वाझेच्या अर्जावरती आज सुनावणी. समीर वानखेडे यांना सीबीआय कार्यालयामध्ये चौकशीसाठी जावं लागणार, प्रकरणामधील अधिकाधिक तपशील मिळवण्याचा सीबीआयचा प्रयत्न. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा 26 मे रोजी खुला होणार, शिर्डी ते भरवीरपर्यंत 80 किलोमीटरचा असणार दुसरा टप्पा. राऊतांनी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये संदलची धूप दाखवण्याची 100 वर्षांची परंपरा आहे असं सांगितलं, परंतु अशी कोणतीही परंपरा नाही, तुषार भोसलेंनी राऊतांचा दावा खोटला. सोलापूरच्या मंगळवेढा बाजार समितीवरती भाजपचा झेंडा, सभापतीपदी सुशील अवताडे यांची नियुक्ती. मुंबई शहर आणि पूर्व उपनगर यामधील महत्वाचा दुवा असलेल्या परळ टीटी त्यासोबतच उड्डाणपुलावरून 1 जूनपासून दुचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी, उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे प्रवेशबंदीचा निर्णय. बोरीवली पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या दोघांना हैदराबादमधून केली अटक, सीसीटीव्हीच्या मदतीनं केली अटक. अकोल्यामध्ये एका इमारतीच्या तळघरामधील प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला आग, इमारतीमधील लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. चिखलीमध्ये भर दिवसा गोळीबार झाल्यानं खळबळ, अज्ञातांनी एका इसमावरती झाडल्या गोळ्या, हा इसम गंभीर जखमी. समृद्धी महामार्गावरती टायर फुटल्यानं कारचा भीषण अपघात, 3 जण जखमी, वाशिमच्या मालेगाव जवळची घटना. कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, कार रोडच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगवरती धडकून झाला अपघात, अपघातामध्ये वडील आणि मुलीचा मृत्यू. भिवंडीमध्ये 7 अट्टल गुन्हेगारांकडून 23 गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये पोलिसांना यश, आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त, भिवंडी पोलिसांची कारवाई. पुण्यातील हडपसर परिसरामध्ये आई वडील आणि मुलाचा जेवणातून विषप्राशन करण्याचा आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांचा मृत्यू आजारपणाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर. जंगलामधील विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, यवतमाळच्या मासोळी जंगलातील घटना. भंडाऱ्याचे भाजपचे खासदार सुनील मेंढे यांच्या वाहनाला ट्रकची धडक, गाडीचं मोठं नुकसान. मुलाच्या आत्महत्येनंतर आईनंच केली आत्महत्या, नागपूरमधील छापरू नगर परिसरातील दुर्दैवी घटना, लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद. घरकुलाच्या लाभासाठी 7000 लाच स्वीकारताना ग्रामसेवकासह शिपायाला अटक, भंडाऱ्याच्या नवेगाव मधील घटना, दोघांविरोधात मोहाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण,
आंदोलकांकडून एसटी बसवरती केली दगडफेक। अंबरनाथ बदलापूर मार्गावरती कंटेनर उलटला, चालक किरकोळ जखमी। भंडाऱ्यामध्ये विक्रमी तापमानाची नोंद, पारा 44 अंशांवर, कडक उष्णतेपासून सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन। बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, कसबाडे आणि सटाणा तालुक्यातील लांबपूर परिसरामध्ये जोरदार पाऊस, यामुळे कांद्यासह इतर पिकांचंही नुकसान। हिंगोली आणि सेनगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, यामुळे भुईमूग, भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यामध्ये विजांसह जोरदार पावसाची हजेरी, सेलू तालुक्यामध्ये वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू। पंढरपूर तालुक्यातल्या फुल चिंचोली भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, अनेक झाडं उन्मळून पडली। फुल चिंचोळी जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली, तसंच पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान। भारतीय ड्रग्स स्मगलर कैलाश राजपूतचा विश्वासू सहकारी अली असगर शिराजी याला अटक, मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाकडून कारवाई। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची कार काढून शहरामध्ये फेरफटका मारणं, पोलीस शिपायाला पडलं महागात, पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला केलं निलंबित। ठाणे परिवहन सेवेमध्ये 12 मीटर लांब 50 आसनी इलेक्ट्रिक बसेस आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार, भिवंडी आणि बोरिवली मार्गावरती बसेस धावणार। आमचा विरोध गौतमी पाटील आणि त्यांच्या कार्यक्रमाला नाही, त्यांच्या अदांना विरोध आहे। गौतमीताई आपल्या अदा जरा बदला, छोटा पुढारी घनश्याम दरोडे याची गौतमी पाटीलवरती पुन्हा एकदा टीका। आज रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला रवाना होणार, विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचं माहेर अशा श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानतर्फे पालखी आज दुपारी 3 वाजता प्रस्थान करणार। जालन्यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते ओपन जिमचं उद्घाटन, यावेळी दानवेंनी भर उन्हामध्ये केला व्यायाम। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची आज पहिली सभा, अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या अध्यक्षतेखाली सभा, यावेळी 100व्या नाट्य संमेलनाबद्दल चर्चेसह काही निर्णय होण्याची शक्यता। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या भेटीला, आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांची मोट बांधण्यावरती चर्चा। अरविंद केजरीवाल आज ममता बॅनर्जी यांची भेट घेणार, दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भामध्ये अधिकार अध्यादेश राज्यसभेमध्ये रोखण्यासाठी केजरीवाल यांची मोहीम। 24 आणि 25 मेला अरविंद केजरीवाल मुंबईच्या दौऱ्यावर, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार। अतिक अहमदच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईनं दिलेल्या पिस्तुलाचा वापर झाल्याचा संशय, बिश्नोईनं एनआयएकडे दिलेल्या कबुली जबाबानंतर संशय वाढला। रेल्वेमंत्री असताना लालू, नितीश आणि ममता बॅनर्जी यांनी रेल्वेचा वापर हा दुपत्या गायीसारखा केला, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा आरोप। बीएसएनएलचा टीसीएस सोबत 15,000 कोटींचा करार, बीएसएनएलसाठी देशभरामध्ये 4G जाळं पसरवण्यासाठी टीसीएस आणि टाटा समूहातील विविध कंपन्या काम करणार। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अटकेत असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली, सफदरजंग हॉस्पिटलमध्ये भरती। दिल्लीमधील जंतर मंतरवरती सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला 1 महिना पूर्ण, आज संध्याकाळी कुस्तीपटूंचा इंडिया गेट येथे कॅन्डल मार्च। ब्रिजभूषण सिंग यांचं आव्हान कुस्तीपटूंनी स्वीकारलं, आरोप करणाऱ्या 7ही कुस्तीपटू मुली लाय डिटेक्टर टेस्टसाठी तयार, सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली टेस्ट घ्यावी आणि देशवासियांना थेट प्रक्षेपण दाखवण्याची मागणी। तमिळनाडूच्या एअर इंटेलिजन्स युनिटनं क्वालालंपूरहून आलेल्या एका पुरुष प्रवाशाकडून केले सोनं जप्त, तब्बल 1,091 ग्रॅम सोनं जप्त। पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आजचा 2रा दिवस, सिडनीमधील एका कार्यक्रमामध्ये मोदी भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता संबोधित करणार।
पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये दाखल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी केलं पंतप्रधानांचं स्वागत. 5G नेटवर्क रोल आऊटचा वेग वाढल्यानं एप्रिल 2023 मध्ये भारतामध्ये मोबाईल डेटा स्पीडमध्ये तब्बल 115% वाढ. वर्ल्ड ॲथलेटिक्सच्या नवीन रँकिंगमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये जगातील नंबर 1 खेळाडू नीरज चोप्राला पहिल्यांदाच हा किताब मिळाला असून त्यानं पुन्हा एकदा देशाचं नाव उज्ज्वल केलं. द केरला स्टोरीची बॉक्स ऑफिसवरती घोडदौड सुरूच. 200 कोटींचा टप्पा केला पार. यावर्षी 200 कोटींची कमाई करणारा पठाण नंतरचा दुसरा चित्रपट. RRR या चित्रपटामधील अभिनेता रे स्टीव्हन्सन यांचं 58व्या वर्षी निधन. स्टीव्हन्सन हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. विजय 69च्या सेटवरती अनुपम खेर यांच्या हाताला गंभीर दुखापत. इंस्टाग्रामवरती फोटो शेअर करत दिली माहिती. अभिनेत्री सारा अली खाननं राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला दिली भेट. जरा हटके जरा बचके या सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान अजमेर शरीफ दर्ग्याला दिली भेट. तेलुगू संगीतकार राज यांचं 21 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मालिकांमधील अभिनेता आदित्य सिंग राजपूतचा मृत्यू. मुंबईच्या अंधेरीमध्ये घराच्या बाथरूममध्ये आढळला मृतदेह. युरोपियन युनियनमध्ये सहभागी होण्यासाठी मॉल्डोवाच्या राजधानीमध्ये हजारो नागरिकांचा मोर्चा. रशिया मॉल्डोवामध्ये अस्थिरता आणत असल्याचाही आरोप. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.